रासायनिक कलर मुळे त्वचेला इजा होण्याची शक्यता भरपूर असते, त्यामुळे अनेक रोग उद्भवू शकतात। त्यामुळे बाजारामध्ये सध्या नैसर्गिक रंगाला उत्तम प्रकारे मागणी आहे व याचे औचित्य साधून मातोश्री महिला बचत गटाच्या महिलांनी बीट पालन, हळद, पळस, गुलाब यापासून रंग बनविण्याचे उत्पादन सुरू केले आहे। त्यामुळे विशेष मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र यांच्या मार्फत मिळाले आहे। जिल्हा परिषद शाळा गाडेगाव सर्व शिक्षक यांच्या स्वनिधीतून हा उपक्रम मातोश्री महिला बचत गटाच्या महिलांनी सादर केला आहे। हे उत्पादन त्यांना बाजारात विकण्याकरिता पंचायत समिती येथे स्टॉल उभा करून त्यांना परवानगी देण्यात येणार आहे। तेव्हा यापासून महिलांना उद्योग निर्माण होऊन महिलांना रोजगार निर्मितीची संधी साधून आली आहे। एमसी न्यूज करिता विलास बेलाडकर, अकोला।